नमस्कार, माझे नाव संदीप कुंभार। आपण पाहताय माझा यूट्यूब चॅनल एमटेक फोटोग्राफी। व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईल कॅमेरा ॲपमध्ये असणाऱ्या प्रो मोड बद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स। यामध्ये लो शटर स्पीड वापरून आपण कशा प्रकारे फोटोग्राफी करू शकतो, अशा प्रकारचे फोटोज प्रोफेशनल कॅमेऱ्यातून घेतले जातात हे तुम्हाला माहिती असेलच किंवा पाहिले असेल। तर हाच फोटो आपण मोबाईलमधून कशा प्रकारे घेऊ शकतो आणि त्यासाठी काय सेटिंग करावी लागणार आहे ते पाहणार आहोत आपण। त्यापूर्वी प्रथमतः आपला मोबाईल आपण योग्य ठिकाणी सेट करणार आहोत आणि तो मूव होणार नाही, हलणार नाही याची काळजी घ्यायची, किंवा ट्रायपॉडचा वापर करा। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारी सेटिंग। प्रथम आपण आपल्या मोबाईलमधील कॅमेरा ॲप ओपन करूयात। ते चालू केल्यानंतर त्यामधला प्रो मोड सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो यस नावाचा जो ऑप्शन दिसत आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्याचे मोजमाप हे सेकंदामध्ये किती आहे असं काउंट केलं जातं, म्हणजे एक सेकंदाचा कितवा भाग तुम्हाला कॅमेऱ्याचे शटर ओपन ठेवायचे हे त्याचं मोजमाप असतं। तर आपण 20 सेकंदाचा टाइम ठेवणार आहोत आणि ISO लेवल जो आहे तो 100 ठेवणार आहोत। आता कॅप्चर बटन आपण क्लिक करूयात। तर 20 सेकंदांनी आपल्याला जो फोटोचा रिझल्ट मिळालेला आहे तो काही अशा प्रकारचा मिळालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी प्रोफेशनल कॅमेऱ्याने फोटो काढल्याचा लुक आलेला आहे। आपल्याला रोडनी धावणाऱ्या गाड्या दिसत नाहीयेत, परंतु त्याची लाईट जी आहे ती अतिशय सुंदर, त्याचं रिफ्लेक्शन रेकॉर्ड झालेलं दिसते। अशा प्रकारे वेगवेगळे शटर स्पीडचे टाइम ठेवून तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता। 10 सेकंदांचा, 20 सेकंदांचं, 5 सेकंदांचा, असे वेगवेगळे टायमिंग ठेवून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता। प्रत्येक इमेजमध्ये वेगळा रिझल्ट पाहायला तुम्हाला मिळेल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।